नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला ब्लाउज कटिंग करून दाखवणार आहे। ते पण जुनं ब्लाउज असतं, त्याच्या मेजर वरून मेजर घेऊन ब्लाउज कटिंग करून दाखवणार आहे। आणि हे ताईंनी अगोदर दुसरीकडे कुठेतरी ब्लाउज शिवलेला आहे आणि त्या माझ्या फर्स्ट कस्टमर आहेत, म्हणजे फर्स्ट टाइम माझ्याकडे आल्यात त्या। तर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई हे ब्लाउज व्यवस्थित नाही आहे, तरी पण मला याच्यावरूनच, तर मी अंगावरचं मेजर पण घेतलंय। तर अंगावरच्या मेजर मध्ये आणि ब्लाउजच्या मेजर मध्ये काय फरक आहे ते पण तुम्हाला दाखवते। आणि प्रत्येकाची ब्लाउज शिवण्याची पद्धत पण वेगळी असते। म्हणजे बऱ्याच ताई बोलतात ना, शोल्डर उतरतं, कटोरी व्यवस्थित बसत नाही। अशी पण मला एक कमेंट आली की ताई कटोरी मोठी होते, ब्लाउज बरोबर बसतोय। तर असे बारीक 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 खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात। तर आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याच्यामधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे। थोडासा व्हिडिओ मोठा झाला, तरी पण लास्ट पर्यंत बघा आणि मनापासून बघा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कळतील। तर हे पहा, त्यांना असं सांगितलं की याच्यामध्ये ब्लाउज होणार नाही। हा ब्लाउज पीस आहे, लांबी वाले थोडी जास्त आहे पण रुंदी कमी आहे। आणि ही किती सेंटीमीटर आहे ते पण दाखवते तुम्हाला। हा 70 सेंटीमीटर ब्लाउज पीस आहे, हे बघा 70 सेंटीमीटर, 71-72, म्हणजे 70 सेंटीमीटर आहे हा ब्लाउज पीस। आणि याच्यात सांगितलं की ब्लाउज नाही होणार, तर त्या माझ्याकडे आल्या, त्या मला म्हणल्या याच्यात ब्लाउज होणार नाही का? तर म्हणलं होणार, म्हणजे मला लांब हात शिवायचे, म्हणजे कोपरापर्यंत भाई शिवायची। तर मी म्हणलं होईल आरामशीर, कारण त्यांची आपल्याला तब्येत बघितलं की लगेच कळते। आणि बघा, जरी रुंदीला कमी असला ब्लाउज, तरी कसा ऍडजस्ट करायचा, कसा शिवायचा? पाठीमागं मला एक दोन कमेंट असेही आले की ताई तुम्ही चुकीचं ठेवतात, कटोरी म्हणजे क्रॉस नाही ठेवत, असं काही नाही। ब्लाउज व्यवस्थित बसण्याशी मतलब डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे, म्हणजे याच्यावर जी डिझाईन असते ब्लाउज पिसावरती ती व्यवस्थित आली पाहिजे आणि ब्लाउज व्यवस्थित बसला पाहिजे। तुम्ही क्रॉस कटिंग करा, सरळ ठेवा, त्याने काही फरक पडत नाही। मी माझा अनुभव शेअर करते 25-26 वर्षाचा, कारण मी 26 वर्ष झाले ब्लाउज शिवते। आणि मी माझा अनुभव शेअर केलाय तुमच्यासोबत की याने काही फरक पडत नाही। तुम्ही ब्लाउज कसाही ठेवा, क्रॉस ठेवा, सरळ ठेवा, कसाही कटिंग करा, फक्त आपल्याला मेन डिझाईनशी मतलब असतं। जेव्हा प्लेन असतं तेव्हा तुम्ही कसे बी ठेवू शकता आणि जेव्हा डिझाईन असते तेव्हा फक्त डिझाईन बघून कटिंग करायचंय की कोणत्या साईडला कोणती डिझाईन आली पाहिजे। तर आता मी तुम्हाला ब्लाउजचं मेजर घेऊन दाखवणार आहे। आणि हे ब्लाउज पण पहा, म्हणजे पहिलं कसं शिवलेलं आहे, हे ब्लाउज अगोदर शिवलेलं आहे। तर बघा कसं शिवले, म्हणजे गळा छान आहे पण याला बघा टक्स नाही घेतलेले, पाठीला टक्सच नाही, डायरेक्ट फिटिंग आहे, टक्स नाही आणि इथं डायरेक्ट शिलाई मारलेली आहे। म्हणजे ज्यात त्याची पद्धत असते, मी नाव नाही ठेवत, प्रत्येकाची पद्धत असते शिवण्याची। पण हे बघताना असं फिनिशिंगला चांगलं वाटत नाही ब्लाउज बघताना। हे पहा याची हुक लावण्याची पद्धत बघा, याला हुक कसे लावलेत, काच बटन पट्टी कशी आहे। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ही बघा ही काच पट्टी आहे, म्हणजे याला हुक लावलेत, तर ही पट्टी बघा कशी आहे। तर फिनिशिंग फिनिशिंग तुम्ही प्रत्येक जण मला कमेंट मध्ये बोलता की ताई फिनिशिंग सांगा, फिनिशिंग सांगा, फिनिशिंग म्हणजे काय असतं ते तुम्हाला आता दाखवते मी। बघा ही हे आपलं पहिलं आता त्यांचं शिवलेलं ब्लाउज, कुठं शिवलं माहिती नाही, याची फिनिशिंग बघा। आणि जेव्हा माझं ब्लाउज शिवलेले मी व्हिडिओ टाकलेले ते बघा शिवताना, म्हणजे सगळं आपल्या हातावरचा खेळ आहे। आपण काम करण्या काम कसं करतोय त्याच्यावर आहे सगळं। आणि हा 2 पीस कटोरी ब्लाउज आहे। तर हे पहा, याला पण पट्टीच लावले, याला डबल क्रॉस पट्टी नाही आली, अस्तर लावून सुद्धा पट्टी लावले। म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते शिकण्याची शिवण्याची। हे पहा याची कटोरी पहा, ही 2 पीस कटोरी आहे। तर आता काय करायचं, म्हणजे बऱ्याच जणींच्या अशा कमेंट आहेत की ताई ब्लाउज परफेक्ट बसतो पण उंची कमी पडते, कुणी म्हणतं पाठीमागून ब्लाउज माग वरती जातो। तर वरती का जातो, कारण ही ब्लाउजची जी उंची आहे, ही जी उंची आहे ती जर कमी पडली, जर ब्लाउजची उंची कमी असली, आता बघा हे मी ब्लाउज वर मेजर घेऊन दाखवते तुम्हाला, ह्याची उंची जर कमी असली तर तुम्ही जेव्हा तुमच्याकडे कस्टमर येतं तेव्हा पूर्ण उंची येते त्यांची बघायची किती येते। त्यांची पूर्ण उंची जर कमी असेल तर आपण वाढून घ्यायची, आपण चेंज करायचं त्याच्यामध्ये, कारण आपल्याला आपण काम करतोय, आपल्याकडे ब्लाउज शिवल्यानंतर घातल्यानंतर त्यांना कसं वाटतंय ते बघायचं। आपण आपल्याला वाटतंय ना उंची कमी आहे, मग त्यांना सांगायचं ताई मी थोडीशी उंची वाढून घेते, तुमची उंची कमी वाटते, गळा छोटा वाटतोय ताई, थोडासा गळा उंची वाढवल्यानंतर थोडासा गळा आपण खाली घेते। ह्या बारीक बारीक गोष्टी असतात। तर आता मी तुम्हाला याची उंची घेऊन दाखवते, म्हणजे मेजर कसं घ्यायचं ब्लाउज, जुन्या मेजर वरून नवीन ब्लाउज कसं शिवायचं। ते भले मेजरला ब्लाउज कसंही असू द्या पण तुम्ही त्याच्यामध्ये काय चेंज करायचं आहे ह्या गोष्टी कळायला पाहिजे। आपण काहीतरी वेगळं
पहिल्या ब्लाउज पेक्षा ब्लाउज छान बसला पाहिजे याची काळजी घ्यायची. हे पहा हे शोल्डर आहे, इथून पकडायचंय असं. आणि पहिले सर्वात अगोदर पूर्ण उंची मोजायची. अंगावरचं मेजर घेतलेलं आहे म्हणून मी इथं लिहून ठेवलंय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल करते मी ते दाखवणार आहे तुम्हाला. तर आता बघा मी पूर्ण उंची यांची 12.5 आहे ब्लाऊजची. त्यांनी ब्लाऊज दिलेलं तर मी त्यांना बोलले मी ब्लाऊज कोणाचंही मेजरला घेत नाही, मी प्रत्येकाच्या अंगावरच ब्लाऊज ब्लाऊजचं मेजर घेते. म्हणजे प्रत्येक कोणी कस्टमर येऊ द्या, माझ्याकडे एकही ब्लाऊज मेजरला नाही, मी प्रत्येकाच्या अंगावर माप घेऊनच ब्लाऊज शिवते. आणि काही कस्टमर असेही असतात त्यांचा अंग चोर असतो म्हणून मग मी एक्स्ट्रा अर्धा इंच जास्त ठेवते. तर असं काही सगळ्यांचंच नसतो पण एखाद्या कस्टमरचं असतं. त्यांची पूर्ण उंची अंगावरची ती 13 आहे आणि ब्लाऊजची पूर्ण उंची फक्त 12.5 आहे. तर मी अर्धा इंच वाढून घेतली. आता इथं कमर तर हे बा 27 कमर आहे आणि मी अंगावरचं मेजर घेतलंय तेव्हा त्यांची 28 कमर आहे. म्हणजे चेंज होत राहतं. आपण असं नाही की पहिलं ब्लाऊज शिवलेलं आहे मग त्याच मेजरने ब्लाऊज शिवलं, तर म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यांनी मिस्टेक होते. आपण म्हणतो ना त्यांचं मी तर ब्लाऊज बरोबर, असे कस्टमर पण बोलतात मी ब्लाऊज बरोबर दिला होता पण त्यांनी व्यवस्थित नाही. कारण त्यांचं पहिलं ब्लाऊज जर व्यवस्थित नसेल, तुम्ही त्याच ब्लाऊजवर तुम्ही कटिंग कराल तर मग ब्लाऊज मध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे ते व्यवस्थित बसत नाही कारण तुम्ही तसंच शिवता ना सेम टू सेम मेजर घेऊन. त्याच्यामुळे मग अंगावरचं मेजर घ्यायचं. आणि अंगावरचं मेजर कसं घ्यायचं मी त्याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे. आता इथं 28 कमर आहे. आता याचा पुढचा गळा मोजते मी. ब्लाऊजचा पुढचा गळा मोजताना ज्या साईडला आपण हुक लावतो किंवा ह्या साईडला आपण काच करतो ह्या साईडला आपण गळ्याची उंची मोजून घ्यायची. आता इथं गळ्याची उंची अशी मोजायची. हे पहा ब्लाऊज जास्त खेचायचा नाही, असा सहज ठेवायचा आहे. आणि पुढचा गळा आहे 6. तर पुढचा गळा बरोबर 6 आहे. मी अंगावर पण मेजर घेतलंय मागच्या गळ्याची उंची. आता हे पहा आता ही गळ्याची उंची फक्त 8.5 आहे, 8.5 इंच आहे. मग आता आपण अर्धा इंच उंची वाढवली आणि हा गळा आहे ना खूप छोटा आहे, खूप छोटा आहे. तर त्यांना थोडासा मोठा हवाय. तर म्हणजे मी बोलले त्यांना की थोडा गळा मोठा घेतला तर चालेल का, आवडेल का तुम्हाला? त्या बोलले हो. तर मग आता मी 10.5 गळा घेणार आहे. मी अंगावरती मेजर घेतलंय तर मी 10.5 गळा घेतलाय. तर ही झाली आपल्या गळ्याची उंची. म्हणजे हे पहा मी इथं निशान करते. म्हणजे मी एवढा गळा वाढवला 1.25 इंच गळ्याची उंची आहे ती खाली घेतली मी. म्हणजे आता इथं त्यांची उंची राहते 2.5 इंच. तर मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे आता 3 इंचाची पट्टी राहील. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल आता भाईची उंची. आता भाईची उंची हे पहा इथून मोजायची. तर ही 6.5 आहे शिवून. तर त्यांना लॉंग पाहिजे तर मग मी 10 ठेवली. म्हणजे आणि भाईची उंची घेता वेळेस जेव्हा अंगावर मेजर घेतो आपण तेव्हा हात असा करायचा आहे आणि ह्या साईडला टेप लावायचा. म्हणजे जर तुम्ही असा हात नाही केला, असंच जर मेजर घेतलं तर नंतर जेव्हा आपण हात असा करतो तेव्हा ते इथं कोपरामध्ये अटकतं. तर ते कोपरामध्ये नाही अटकलं पाहिजे म्हणून मग भाईची उंची मोजताना आणि इथून घ्यायचंय. त्यांची जर इथं येत असेल तर तुम्ही इथून घ्यायचंय, इथून भाईची उंची मोजायची. म्हणजे ती व्यवस्थित येते नाही तर मग परत मिस्टेक होते त्याच्यामध्ये. तर आता मी भाईची उंची 10.5 घेतली आणि दंडगीर. आता दंड घेरे तो अंगावरचा घेतल्याच्या नंतर त्याचा अर्धा लावायचा आणि जेव्हा आपण ब्लाऊजचा दंड घेर घेतो तेव्हा असा मोजायचा. याला उलट करायचंय आणि इथून फिटिंग पर्यंत जी शिलाई मारलेली आहे तेवढं घ्यायचं. तर असं दंड घेर पूर्ण दंड घेर घेतल्यानंतर आपलं येतं 11. मग त्याच्या निम्म लावायचं आपल्याला 5.5. तर तुम्ही जेव्हा नवीन ब्लाऊज शिकताय, नवीन ब्लाऊज शिवताय कोणाचं, तेव्हा अंगावरचं पण मेजर घ्यायचं आणि ब्लाऊजचं पण मेजर घ्यायचं. म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील की काय बदल असतो, काय किती फरक असतो असं. तर मी कोणाचं ब्लाऊज मेजरला घेत नाही, मी डायरेक्ट अंगावरच मेजर घेते. पण मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की काय बदल असतो म्हणून मी हा ब्लाऊज ठेवून घेतला. आता त्यानंतर शोल्डर. आता हे पहा हे शोल्डर आहे 2.5 आहे. तर आता इथं कटिंग करताना मी दाखवते तुम्हाला मी कसं कटिंग करणार आहे. कारण हे शोल्डर त्यांचं उतरतंय खाली, नॉट पण लावलेली आहे. जर नॉट लावली तरी पण शोल्डर असं जाते ह्या साईडला. तर आता आपण आपल्या पद्धतीने शिवणार आहे. आता इथं ते झालं कटोरीची रुंदी. हे पहा कटोरीची रुंदी अशी मोजून घ्यायची. हे पहा 3 आहे. म्हणजे जो टॉक्स घेतलेला आहे तिथून तर त्या कटोरीचा आकार आहे हा तिथपर्यंत. तर 3 झालं. तुम्हाला दिसतंय का बघा जरा व्यवस्थित. हे पहा यामधल्या टक्स पासून
म्हणजे शिवलेल्या ब्लाऊज समजून घ्यायचं. जर तुमच्याकडे मेजरला ब्लाऊज असेल तर तीन आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे साडेतीन होईल कटोरी. आणि ह्या साईडला ह्या बाजूला आपण अगोदरच वाढवतो आणि आपला टक्स येतो तो कटच केलेला असतो कटोरीचा. म्हणजे माझी पेपर कटिंगची पद्धत तुम्ही तर बघितली, तर आता मी हे ब्लाऊज कसं कट करणार. आणि ते पण अशा ताई बऱ्याच ताईंचे असे प्रश्न आले की म्हणजे बऱ्याच ताईंनी अशा कमेंट केल्यात की ताई तुम्ही एकाच ब्लाऊज एकाच पेपर कटिंग वरून ब्लाऊज कटिंग करतात का वेगवेगळी पेपर कटिंग करतात. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही म्हणजे माहिती मिळणार आहे, कारण मी एकाच पेपर कटिंग वरून भरपूर ब्लाऊज कटिंग करते, छोटे असो मोठे असो. मी वेगवेगळे पेपर कटिंग वापरत नाही किंवा मी त्याच्यासाठी प्रत्येक मापाचे पेपर कटिंग करत बसत नाही, कारण तेवढा माझ्याकडे वेळ पण नसतो. तर हे पहा, ही पेपर कटिंग आहे, ही पण मी मेजर घेऊन नाही केलेली, फक्त एक आकार देण्यासाठी, म्हणजे माझा तेवढा वेळ वाचायला पाहिजे म्हणून मी ही फक्त पूर्ण उंची आणि इकडं मी आपला पाचचा फक्त आकार देऊन घेतलाय मुंड्याचा आणि हा गळ्याचा आकार देऊन घेतलाय. आणि शोल्डर पण अंदाज पंचवीस ठेवलेले, म्हणजे एक फक्त सेप देण्यासाठी वापरते मी, नाही तर मला पेपर कटिंगची पण गरज नाही. आणि ही एक बाहीची उंची, बाहीची उंची आपली अंदाजे ठेवली आहे पाच साडेपाचची. आणि ही घडी, ही घडी पण अंदाजेच मी कटिंग केलेली, फक्त एक सेप देण्यासाठी ठेवलंय, कारण पटकन ब्लाऊज कटिंग करून होतो. आणि हा आपला मधला टक्स आहे तो मी कट करून घेतलेला. आणि कटोरीचा आकार तुम्ही तर बघितलं, कटोरी कशी वाढवायची ती फक्त वाढवलेली आहे, इकडे त्याला वाढवली पण नाही, फक्त इकडे तीन लावलेले आहे. आणि आकार वगैरे मी ऍडजस्ट करून घेते, फक्त हा मधला टक्स काढलाय मी, बाकी काही केलं नाही, फक्त उंची आणि टक्स म्हणजे पेपर कटिंग मधली कटोरी काढून घेतली त्याची फक्त. आणि हा साईडचा भाग आहे, हा साईडचा भाग हे पा, तुम्ही बोलाल की तुम्ही कसं करता, हे पा, हा फक्त एक मी आकार देण्यासाठी घेतलंय आणि मग नंतर मी इकडे एवढं वाढवून घेते. तर प्रत्येक ब्लाऊजची जशी कटोरी येईल त्याप्रमाणे इकडे आकार बदलतो. तर आता कसं करायचं तुम्हाला मी दाखवते याच्यावरूनच. आता हा बत्तीची, ही बत्तीस साईजची कटोरी आहे आणि याच्यावरूनच आता मी आपली याची घडी आहे दहा, तर आपण याची कटिंग कशी करायची ते दाखवते. आता आपण हा ब्लाऊज येतो साईडला ठेवून घेऊ, कारण आता आपण इथं मेजर लिहिलेले. आता मी त्याच्या मेजर वरून ब्लाऊज कट नाही करत, हे अंगावरच मेजर लिहिलेले. तुम्हाला परत एकदा मेजर सांगते, ब्लाऊजची घडी आहे दहा, पूर्ण उंची आहे तेरा आणि दंडगेरा आहे साडे दहा म्हणजे सव्वा पाचच येईल जेव्हा आपण फिटिंग करू तेव्हा. कमर आहे अठ्ठावीस, पुढचा गळा सहा, मागचा गळा दहा आणि कटोरीची रुंदी साडेतीन. म्हणजे मी तुम्हाला हे सांगायसाठी लिहून घेतलं इथं, म्हणजे आता एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तर ब्लाऊज जेव्हा आपण मेजर घेतो अंगावर तेव्हा लगेच समजतं की यांना किती साईजची कटोरी लागेल. तर ते आपल्या लक्षात येतं लगेच कितीचा आकार द्यायला पाहिजे, चार लावायला पाहिजे, साडेतीन लावायला पाहिजे, तीन लावायला पाहिजे, तर ते लक्षात येतं. पण आता मी तुम्हाला जसं दाखवलं की साडेतीनची घ्यायला लागेल म्हणून मी इथं लिहून ठेवली. तर त्यांनी अस्तर दिलंय, मी काय मी आणलं असतं तर मी अखंड अस्तर आणते, असे तुकडे वगैरे नाही वापरत. आणि जर राहिले तर डिझाईनला वगैरे उपयोगी देते किंवा एखाद्याला कमी पडलं तर तेव्हा उपयोगी देते. त्यांनी हे दोन तुकडे दिले तर ब्लॅक कलरचे. हा व्हिडिओ खूप मोठा झालाय त्यामुळे अर्धा भाग आत्ता अपलोड करते आणि अर्धा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. भेटूया नेक्स्ट.